नमस्कार मित्रांनो, मी आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे. 20 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आचारसंहितेपूर्वी ब्रेकिंग न्यूज. 20 लाख कर्मचाऱ्यांसाठी ही ब्रेकिंग न्यूज आहे, मोठी बातमी. दिनांक 2/8/2024 आजची. तर या बातमीचे मित्रांनो टायटल आहे, 20 लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी ब्रेकिंग न्यूज, दिनांक 2 ऑगस्ट 2024 बाबतची सविस्तर माहिती या व्हिडिओ मार्फत पाहूया. नमस्कार मित्रांनो, आपले सर्व सदस्याचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. विधानसभा निवडणूक आचारसंहिता पूर्वीच योग्य निर्णय होणे अपेक्षित आहे. संबंधित निर्णयाच्या संदर्भात सरकारची मोठी ब्रेकिंग न्यूज आहे आणि 20 लाख कर्मचाऱ्यांसाठी आजचे महत्वाचे अपडेट आहेत. जाणून घ्या सविस्तर आजची दिनांक 2 ऑगस्ट 2024 ची ब्रेकिंग न्यूज. या न्यूज नुसार आता संप अटळ आहे आणि राज्य 20 लाख कर्मचारी म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील 20 लाख कर्मचारी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी अपडेट आहे आणि ती समोर आली आहे. राज्यातील 20 लाख सरकारी कर्मचारी हे 9 ऑगस्ट 2024 रोजी आता तीव्र आंदोलन करताना दिसणार आहेत आणि त्या संदर्भातले एक महत्वपूर्ण पत्र आता जारी झाले आहे. काय आहे ते संपूर्ण पत्र आणि काय आहे त्या पत्राचे आशय किंवा महत्व, काय महत्वाचे आहे पत्र, ती संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक पहा, कारण व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे. चला तर पाहूया महत्वाची ब्रेकिंग न्यूज. राज्यातील 20 लाख सरकारी कर्मचारी मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये 7 दिवसाच्या संपावर होते. या संपामध्ये कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या 17 प्रमुख मागण्यांसाठी संप पुकारला होता आणि ह्या 17 प्रकारच्या मागण्या शासनासमोर ठेवण्यात आल्या होत्या आणि त्यातील प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या मागण्या म्हणतील. एक महत्वाची प्रमुख मागणी म्हणजे जुनी पेन्शन योजना आणि त्या जुन्या पेन्शन योजनेसाठी पुनश्च एकदा वेगळे निदर्शने, मोर्चे आणि संप राज्य सरकारी कर्मचारी करत आहेत. आणि त्यानंतर राज्य सरकारने डिसेंबर 2023 मध्ये एक महत्वाचा निर्णय घेतला आणि त्यात वाच्यताही केली, विधानसभेमध्ये केली होती आणि त्याच अनुषंगाने आता कोणत्याही प्रकारची कारवाई न होत असल्याने राज्य सरकारी निम सरकारी शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांची संघटना समन्वय समितीचे निमंत्रक प्रमुख विश्वास काटकर यांनी एक आज पत्र जारी केले आहे, एक आदेश पत्राद्वारे जारी केला आहे. या पत्रकामध्ये सर्व संघटनांनी सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे की आपली जुनी पेन्शन योजना राज्य सरकारकडून अद्याप पूर्ण झालेली नाही, आता जुन्या पेन्शन मागणीसाठी आपल्याला रस्त्यावर यावं लागणार आहे, त्यासाठी निदर्शने करावे लागणार आहे, असा उल्लेख या पत्रामध्ये केला आहे. या पत्रकामध्ये स्पष्ट त्यांनी नमूद केले आहे की सुधारित राष्ट्रीय वेतन धोरणाबरोबरच सुधारित नवीन पेन्शन योजनेबरोबरच त्याच अनुषंगाने जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी 1 मार्च 2024 प्रभावाने लागू करण्याच्या संदर्भात अधिसूचना आणि शासन निर्णय अद्याप कोणत्याही प्रकारचा आदेश निर्गमित झाला नाही किंवा पारित झाला नाही, शासन हे उदासीन दिसत आहे. त्यामुळे 9 ऑगस्ट क्रांती दिन व 11 ऑगस्ट चेतना दिन या 2 दिवशी संपूर्ण राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्याच कार्यालयामध्ये दुपारी भोजनाच्या वेळेस भोजन मध्यान्ह भोजनाच्या वेळेस निदर्शने द्यावायची आहे, सरकारच्या विरोधी तीव्र नाराजी व्यक्त करावायची आहे. या पत्रकामध्ये नमूद केले आहे की त्यामुळे निश्चितच येत्या काळात विधानसभा निवडणूक आचारसंहिता पूर्वी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची जुन्या पेन्शनची मागणी पूर्ण झाली नाही तर संपासारखे किंवा इतर निश्चित अजून यापेक्षा कुठले तीव्र आंदोलन आपल्याला करावा लागतील हे निश्चित पाहायला मिळणार आहे. आणि या पत्रकावरून आपणास म्हणता येणार आहे, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयामध्ये दुपारी मध्यान्ह भोजनाच्या वेळेस निदर्शने द्यावायची आहे. आता या पत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की त्यामुळे निश्चितच येत्या काळामध्ये विधानसभा निवडणूक पूर्वी जर हे सरकार कर्मचाऱ्याची मागणी पूर्ण
करत नाही तर संपासारखे किंवा अजून त्यापेक्षा कुठले तरी जास्त मोठे आंदोलन आपल्याला निश्चित पाहायला मिळणार आहे असे या पत्रकात आपल्याला म्हणता येईल. आणि असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आपण दररोज नवनवीन अपडेट सह नवीन व्हिडिओ मध्ये देत असतो. तोपर्यंत तुम्ही निवांत राहा आणि काळजी करू नका. 9 ऑगस्ट आणि 11 ऑगस्ट ला आंदोलन करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र या संदर्भातलं एक पत्र मंत्रालयामध्ये विजय विश्वास काटकर यांनी दिलेलं आहे. त्या पत्राची बाबत स्पष्टीकरण हे येथे केलं आहे. धन्यवाद.